Z24 तास इन्वेस्टिगेशन मधून पर्दाफाश झालेल्या घोटाळ्याची ही बातमी आपण पाहणार आहोत। गरिबांसाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्याची योजना ही सुरू केलेली आहे, मात्र या शिधातून ठेकेदार कोट्यवधी रुपये लाटत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। बाजार भावापेक्षा अव्वाचे सव्वा दर लावून सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारत असल्याचं Z24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश झालेला आहे। त्यावर देखील Z24 तासने एक विशेष बातमी आपल्या समोर मांडली आहे। शिधा गरिबांना, मलिदा ठेकेदारांना। शिधाच्या नावाखाली कोट्यवधींची लूट। नवनव्या संस्थांच्या आडून जुन्या ठेकेदारांची चांदी। नमा होमिओपॅथी मुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरे करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं। नमा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी। Z24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश। शिंदे फडणवीस सरकारनं गरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा वाटप केला। यात 1 किलो पामतेल, 1 किलो रवा, 1 किलो साखर आणि 1 किलो चणा डाळ अशा 4 वस्तू आहेत। आता पुन्हा रेशनच्या माध्यमातून या आनंदाच्या शिधाचं वाटप सुरू आहे। या 4 वस्तूंच्या शिधासाठी सरकार केंद्रीय भांडार या कंत्राटदारी संस्थेला 287 रुपये मोजतंय। आता तुम्ही म्हणाल की 287 रुपयांचा शिधा सरकार 100 रुपयांना देतंय म्हणजे जनतेला मोठा दिलासा आहे। मात्र थांबा, जनतेला स्वस्तात शिधा देण्याच्या नावाखाली सरकार महागडा शिधा खरेदी करून ठेकेदारांचं उखळ पांढरं करतोय। या शिधामधून गरिबांना कमी आणि ठेकेदारांना जास्त आर्थिक आनंद मिळत असल्याचं Z24 तास इन्व्हेस्टिगेशन मध्ये उघड झालंय। आपण बघितलं तर ह्या ज्या सगळ्या 4 वस्तू आहेत, आता यांनी बिल पण मला बनवून दिलेलं आहे की रवा 1 किलो 40 रुपये, साखर 1 किलो 40, पामतेल 100 रुपये किलो आणि 60 रुपये किलो चणा डाळ, म्हणजे एकूण सहा 4 वस्तूची किरकोळ बाजारातली किंमत होते 240 रुपये। आणि याच मोठ्या प्रमाणात बल्कमध्ये जर घेतले तर याची किंमत आणखी कमी होऊ शकते, परंतु सरकारनं या 4 वस्तू 287 रुपयाला खरेदी करण्यासाठी ठेकेदारांना मुभा दिली आहे आणि या ठेकेदारांकडून एवढ्या अव्वाच्या सव्वा किमतीनं या वस्तू खरेदी केल्या जात आहेत। तुम्ही पाहिलं, किरकोळ बाजारातही या 4 वस्तूंचा शिधा केवळ 240 रुपयांना मिळतो। हा शिधा गरिबांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतर खर्चाचाही तपशील आम्ही शोधून काढला। सरकार कंत्राटदाराला अनुषंगिक खर्च म्हणून प्रति क्विंटलला 270 रुपये मोजत असतं, म्हणजे एका किटसाठी 10 रुपये 80 पैसे एवढा खर्च येतो। यात पॉस मशीन, हमाली, वाहतूक, जाहिरात, रेशन दुकानदार कमिशन आणि इतर खर्चाचा समावेश आहे, म्हणजे एका किटसाठी जास्तीत जास्त 251 रुपये खर्च होतो। त्यामुळे एका किटमागे कंत्राटदाराच्या घशात तब्बल 36 रुपये जातात। ही तुलना झाली किरकोळ बाजारातल्या दरानुसार। मात्र सरकार तब्बल 1,58,46,182 शिधा किटांचं वाटप करतंय। किरकोळ बाजार भावानुसार कंत्राटदाराला तब्बल 57 कोटी रुपयांची घसघशीत कमाई होणार आहे। आणि हेच किट होलसेल बाजारात घेतलं तर आणखी किती स्वस्त पडणार हे होलसेल व्यापाऱ्याच्या तोंडूनच ऐकूया। ते 222 ते 223 पर्यंत ते होलसेल मार्केटमध्ये येते, त्याच्यामध्ये थोडा मीडियम माल बी येते। 222 ते 223 परत किट होते, 4 आयटम जे रवा, साखर, पामतेल आणि चणा डाळ, ते 225 च्या आसपास किट होणार। म्हणजे होलसेल मार्केटमध्ये हेच किट 225 रुपयांना पडतं, म्हणजे अजून 15 रुपयांनी स्वस्त मिळतं। याचाच अर्थ किट मागे 51 रुपयांचा मलिदा लाटला जातोय। 1,58,46,182 शिधांच्या किटमागे ठेकेदारांचा नफा तब्बल 80 कोटी रुपयांवर जातो। यापूर्वी दिवाळीत वाटप केलेल्या शिधामधून ठेकेदारांनी तब्बल 45 कोटींची घसघशीत कमाई केली होती। गरिबांच्या नावाखाली वेगवेगळ्या नावानं संस्था थाटून तेच ठेकेदार सरकारचं दिवाळं काढून दिवाळी आणि गुढीपाडव्याचा आनंद लुटत असल्याचं Z24 तास इन्व्हेस्टिगेशनमधून समोर आलंय।
त्यामुळे इतर सरकारी योजनांप्रमाणेच आनंदाचा शिधाही ठेकेदार आणि बाबूंसाठी भ्रष्टाचाराचं कुरण ठरतंय की काय अशी शंका आता निर्माण झाली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नरेश मंचलसह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे झी 24 तास.